गुप्त जानकारी के आधार पर यशोधरा पुलिस ने जाल बिछाकर तेलंगाना से नागपुर ड्रग्स बेचने आए आरोपी सैयद कलीमुल्ला मतिनुल्ला को गिरफ्तार किया है। जानकारी मिली है कि यशोधरा पुलिस को एक गुप्त सूचना मिली थी कि सैयद कलीमुल्ला नामक बाहर राज्य से आया व्यक्ति नागपुर में ड्रग्स बेच रहा है, जिसके बाद यशोधरा पुलिस ने जाल बिछाकर कार्यवाही की। इस कार्यवाही में पुलिस ने आरोपी सैयद कलीमुल्ला को करीब 10 किलो गांजे के साथ गिरफ्तार किया है। काल आमचे डीबी पथक पेट्रोलिंग करत असताना पीएसआर आठवडाने त्यांच्या पथकाला एक माहिती मिळालेली होती की सन्नी निशान कंपनीची एक गाडी आहे संशयास्पद, आणि त्या गाडीमध्ये गांजा आलेला आहे अशी माहिती भेटलेली होती। आणि मग त्यांना त्या गाडीला ट्रॅप लावून एच बी नगर परिसरामध्ये ती गाडी पकडली। त्या गाडी पकडल्यानंतर आम्ही दोन पंचाच्या समक्ष त्या गाडीची झडती घेतली असता त्याच्यामध्ये जवळपास 9 किलो 800 ग्रॅम आम्हाला गांजा मिळून आलेला आहे। सदर त्या गांजा ज्याच्याकडे मिळालेला आहे त्या आरोपीचं नाव आहे मुल्ला, त्याच्या वडिलाचं नाव आहे मतिनुल्ला, आणि राहणारा आहे आदिलाबादचा राहणारा आहे, आणि तो इथे मागील 2 महिन्यापासून किरायाने राहत होता। सदर आरोपीचा जो गांजा पुरवणारा आहे तो कोणी आणला गांजा त्याच्याकडे आणि हा गांजा तो कुठे सप्लाय करणार होता किंवा कोणाला विक्री करणार होता याबाबतचा आम्ही अधिक तपास करीत आहोत। आरोपी जो आहे हा आंध्र प्रदेश तेलंगणा राज्याचा असल्यामुळे त्याचं क्राईम रेकॉर्ड आम्ही त्या तेलंगणा राज्याकडून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत। ही कारवाई आमचे डीबी पथकाचे पीएसआय राहुल राठोड, गणेश गुप्ता, श्याम कडू, अक्षय कुलसंगे, पिंटू जांभूळकर, किशोर धोटे यांनी ही कारवाई केलेली आहे आणि अतिशय चपळाईने त्यांना पकडलेलं आहे त्या गाडीसह, आणि गाडीमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात गांजा मिळालेला आहे। यामध्ये एक वॉन्टेड आरोपी पण आहे ज्यांच्याकडून त्यांनी गांजा आणला असं एक नाव सांगत आहे। नाव पूर्ण पत्ता नाही मिळालेला आहे, परंतु त्याचा आम्ही अधिक शोध घेऊन त्यांना पण गुन्ह्यात अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे। संपूर्ण कारवाईमध्ये जवळपास आम्ही 7,12,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। याच्यामध्ये पोलीस ने बताया की जप्त किए गांजे की किंमत करीब 2 लाख है, वही आरोपी से 7,12,000 रुपये का मुद्देमाल जप्त किया है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट।